महाराजांनी नाही नाही मुख नाही महाराजांनी सांगितले की सुसंस्कार ही जगाची गरज आहे, अध्यात्म ही जगाची गरज आहे, पण ते अध्यात्म आंधळ नसावं, फसवं नसावं. आज माणसे अध्यात्माच्या नावाखाली अनिष्ट प्रथांना खतपाणी घालतात, देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासतात. पण छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. या श्रद्धेचा आणि या धर्माचा महाराजांनी स्वातंत्र्यासाठी उपयोग करून घेतला आणि आपल्या प्रत्येक मावळ्याला हीच शिकवण दिली. एकदा राजे आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेत होते. प्रसंग सर्वांना माहिती माहिती आहे ना मुलांना, माहिती ना? हा म्हणा ना तर नाही म्हणा, ते आमच्या पार्टीचे ते बोलणारच नाही. माहिती ना, मग उगाच आम्हाला बोलावता. एकदा राजे औरंगजेबाच्या वाढदिवसा करता गेले. औरंगजेबाने जाणून बुजून राजांचा अपमान केला, राजांना मागच्या लाईनीत उभे केले आणि राजांनी पराभूत केलेल्या एका सरदाराला औरंगजेबाने सन्मानित केले. अरे इथं आम्ही पाहुणे म्हणून आलो, आमचा सन्मान तर बाजूलाच राहिला, वरून आम्हाला अपमानित केल्या गेले. राजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, राजे ताडकन उठले आणि औरंगजेबाच्या दरबाराचा त्याग केला. पण नंतर औरंगजेबाने राजांना कैद केले, राजे कैद झाले, 300 मावळ्यांसहित राजे कैद झाले. राजे कैद झाले पण राजांची बुद्धी बाकी कैद झालेली नव्हती, आता बाकी बुद्धिचक्र सुरू झाले. राजांनी औरंगजेबाला पत्र पाठवले, मी माझे मावळे सैनिक महाराष्ट्रात पाठवत आहे, तरी त्यास परवानगी द्यावी. औरंगजेबाने आनंदाने दिली, मावळे निघाले, मावळे निघाले पण महाराष्ट्रात आले नाही. एक एक मावळा करून आसपास पांगून गेले, खबरी घेऊ लागले, बातम्या घेऊ लागले, बातम्या देऊ लागले. कोणाला जागी आहेत ना, कोणाला? राजांना. मग बाकी इकडे राजे आजारी पडले. राजे आजारी नाही पडले, आजारीपणाचं सोंग केलं. राजांनी आजारीपणाचं सोंग केलं, काही जण औषध आणायला गेले. राजांनी श्रद्धेचा आधार घेऊन धर्माचा आधार घेऊन मिठाई वाटण्यास सुरुवात केली. आपल्याकडे धर्मश्रद्धा नसतेच, पण असली जरी थोडीफार तर माणूस त्याच्यावरच उड्या मारतो त्या विंचवासारखं. आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या चौथ्या चरणातून सांगतात. सृष्टीचा अंगी
राजे धर्माचा आधार घेऊन श्रद्धेचा आधार घेऊन राजांनी मिठाई वाटण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी त्याच मिठाईच्या पेटीमध्ये राजे पसार झाले. इकडे राजांच्या जागेवर हिरोजी नाईक झोपवला. दोन तीन दिवसाने त्याने देखील त्या बिछाण्यावर एक गाठोडे एक आडवा लोड आणि राजांचे जोडे उभे करून ठेवले आणि माणूस झोपवल्यासारखे त्या ठिकाणी करून दिले आणि औषध आणायला गेलेले अजून परत का आले नाही म्हणून त्यांना पाहून येतो असे म्हणून हिरोजी नाईक देखील फरार झाले. नंतर पहाऱ्याकऱ्यांना बातमी कळाली, शिवा भाग गया, शिवा भाग गया, शिवा भाग गया. आता मला सांगा, एवढी सगळी योजना राबवली पण एकही मावळा फितूर झाला नाही, गद्दार झाला नाही, याच कारण काय? तर त्याच कारण आहे, राजांनी त्यांना कसं शिक्षण दिलं होतं. एकनिष्ठतेचे शिक्षण राजांनी त्यांना दिले होते. जर एकनिष्ठतेचे शिक्षण दिले नसते, जर एकनिष्ठतेचे शिक्षण राजांनी मावळ्यांना दिले नसते, तर राजे अग्र्यावरून कधीच सुटू शकले नसते. नवे नवे स्वराज्यच निर्माण झाले नसते. स्वराज्य निर्माण झाले याच एकमेव कारण की राजांनी मावळ्यांना तसं शिक्षण दिले होते. एकनिष्ठतेचे शिक्षण दिले होते, गनिमी काळाचे शिक्षण दिले होते, नीतीचे शिक्षण दिले होते. म्हणून या जगामध्ये शिक्षणच श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? जेवढे जेवढे शिव भक्त असतील ना ती जीव खाऊ म्हणतील. काय श्रेष्ठ आहे, काय महान आहे शिवभक्त आमच्या स्पर्धेचे? शिक्षणच श्रेष्ठ आहे, कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय. शिक्षण हीच काळाची गरज आहे. आता यावर आपले महाराज काय म्हणतात?